पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल हायवे ते आलेगाव खुर्द रस्ता हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत झाला असून त्याच्या दागदुजीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या कामाची चौकशी करून पुन्हा दुरुस्ती करण्यात यावी याकरिता परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग कुडवाडी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. येथील सर्वसामान्य माणसांना शाकीय कामासाठी याच रस्त्याने जावे लागते. या रस्त्यावर मीरा नरसिंगपुरी येथील नरसिंह लक्ष्मी मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे. माळा तालुक्यातील रुई येथील मसोबा देवस्थान व रांजणी येथील ओंकारेश्वर मंदिर हे सर्व तीर्थक्षेत्राची ठिकाणे असून या ठिकाणी हजारो भाविक भक्तांची ये जा असते व भैरवनाथ साखर कारखाना सुद्धा याच रस्त्यावर आहे. त्यामुळे बाराही महिने या रस्त्यावर प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे या रस्त्याची चांगल्या प्रकारे डागडुजी व्हावी अशी लोकांची मागणी आहे. शिवाय शासकीय आरोग्य उपकेंद्र आलेगाव बुद्रुक येथे असल्याने डिलिव्हरीसाठी महिलेला व इतर रुग्णांना सुद्धा याच रस्त्याने ये जा करावी लागते. त्यामुळे रस्ता खराब असल्याने महिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तरी लवकरात लवकर रस्त्याचे काम करण्यात यावे असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग यांना प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने रस्त्याची दुरुस्ती त्वरित न झाल्यास प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला. निवेदन देताना दत्तात्रय महादेव मस्के पाटील जिल्हा प्रमुख प्रहार शेती संघटना ज्योती राणा राजगुरु विभाग प्रमुख कोंढारा भाग टेंभुर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी ज्योतिराम राजगुरु आलेगाव बुद्रुक तालुका माढा जिल्हा सोलापूर प्रहार शेतकरी संघटना विभाग प्रमुख. आता मी सध्या आहे रांजणी या गावापाशी. तर आता मागच्या एक महिन्यामध्ये रस्त्याचं काम डागडुगजी झालती तर ती अत्यंत निकृष्ट दर्जा झालेला आहे. तरी शासनाने याची तातडीने दखल घ्यावी व चांगला रस्ता डांबरीकरण व्हावा हीच मागणी आहे.